नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया पोलीस अधीक्षक पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती कही। नी, या ठिकाणी जी काही लेखी आणि मैदानी चाचणी झालेली आहे त्या संदर्भात या ठिकाणी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे ती तात्पुरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आणि जो काही तुमचा कट ऑफ आहे तो कट ऑफ किती लागला आहे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया त्याआधी बघा मित्रांनो या निवड यादीमध्ये आणि प्रतीक्षा यादीमध्ये कोणाला काही आक्षेप असेल तर त्याबाबतचा लेखी विनंती अर्ज जो आहे तो चोवीस एक दोन हजार बावीस पर्यंत सादर करायचा आहे त्यानंतर प्राप्त होणारे आक्षेप विचारात घेतले जाणार आहेत ठीक आहे यानंतर बघूयामध्ये अधिक या ठिकाणी जी काही यादी आहे ती किती लागली आहे तर यादी आपण सर्वसाधारणची बघूया एकूण पद आहेत अनुसूचित जाती या ठिकाणी बघू शकता अनुसूचित जातीचा जो कट ऑफ आहे तो एकशे चौतीस वर लागलेला आहे आणि पाच लोकांची या ठिकाणी निवड झालेली आहे यानंतरचा जो प्रवर्ग आहे विमा प्र यामध्ये एकशे एकोणचाळीस वरती कट ऑफ लागलेला आहे इतर मागास प्रवर्ग एकशे छत्तीसवरती कट ऑफ लागलेला आठ जागा होत्या डब्ल्यू एस एकशे सदोतीसवरती कट ऑफ लागलेला आहे पाच जागा होत्या कुला प्रवर्ग एकशे एकोणचाळीसवरती कट ऑफ लागलेला या ठिकाणी दहा जागा होत्या अशा एकंदरीत एकोणतीस जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी होत्या आणि सत्याहत्तर पदासाठी जी जी भरती प्रक्रिया आहे त्याचासुद्धा कट ऑफ या ठिकाणी दिलेला आहे मग या ठिकाणी आता सर्वसाधारण त्यानंतर महिलाचा जर विचार केला तर या ठिकाणी दोन जागा अनुसूचित जाती या ठिकाणी एकशे अठ्ठावीसवरती कट ऑफ आहे या ठिकाणी ओपनचा जर विचार केला तर एकशे तीसवरती कट ऑफ आहे डब्ल्यू एस विचार केला तर एकशे सत्तावीस वरती कट ऑफ आहे इतर मागास प्रवर्ग एकशे पंचवीस वरती महिलांचा कट ऑफ आहे तर अशा पद्धतीने जो काही कट ऑफ आहे तो सर्व प्रवर्गाचा कट ऑफ या ठिकाणी दिलेला आहे आणि सर्व उमेदवाराचे नाव त्यानंतर टोटल मार्क्स त्यानंतर कॅटेगरी जेंडर डेट ऑफ बर्थ आणि क्वालिफिकेशन आणि दोन्ही टोटल मार्क्स या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही चेक करून घेऊ शकता ही जी मार्क्सची पी डी एफ आहे मी टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे आणि टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता तर ज्या उमेदवाराचं नाव प्रतीक्षा यादीमध्ये आहे त्यांचंसुद्धा या ठिकाणी लिस्टमध्ये नाव आहे आणि निवड यादीमध्ये आहे त्यांचंसुद्धा या ठिकाणी लिस्टमध्ये नाव आहे तर एकंदरीत या ठिकाणी बघू शकता एकशे बेचाळीस वेटिंगवाल्यांचे वेटिंगवाल्या उमेदवाराचं नाव आहे आणि सत्याहत्तर या ठिकाणी बघू शकता निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांचं या ठिकाणी ठिकाणी नाव आलेलं आहे तर अशा पद्धतीने एकंदरीत जी काही पुणे लोहमार्ग का पोलीस शिपाई पदासाठी जी यादी आहे ती यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बऱ्याच दिवसापासून जी प्रतीक्षा होती तर ती आता निवड यादी या ठिकाणी डायरेक्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो एम पी सीची तयारी करताय तर भारतातील सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अन या ठिकाणी लाईव्ह बॅचेस स्टार्ट झाले आहे यामध्ये महत्त्वाचं बघू शकता मित्रांनो प्लस बॅचेसमध्ये तुम्हाला काय काय फीचर असणार आहे तर घस घर बसल्या तुम्ही शिकू शकता अनलिमिटेड पीडीएफ नोट्स आहे अनलिमिटेड टेस्ट सिरीज आहे टॉप एज्युकेटर तुम्हाला शिकवण्यास या ठिकाणी अवेलेबल असणार आहे तर ही जी काही कॉम्बॅक्ट टेस्ट आहे मित्रांनो कॉम्बॅक कॉम्बाईन स्पेशलची जी टेस्ट आहे ती टेस्टसुद्धा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असणार आहे आणि या ठिकाणी तीस जानेवारी या ठिकाणी तीस जानेवारीला ही जी काही टेस्ट है, ती आहे आणि रँकमध्ये येणाऱ्या उमेदवार आणि या ठिकाणी स्कॉलरशिप सुद्धा अवेलेबल आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता त्याचबरोबर मेगा टॅलेंट हंट टेस्ट असणार आहे बावीस जानेवारी पाच पी एम ला या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता याचबरोबर बॅचेस आणि कोर्स कोणकोणते अवेलेबल आहे तर फॉर डिपार्टमेंटल पी एस आय साठीची बॅच क्रमांक चार असणार आहे प्रिलियमसाठीची आणि टॉप एज्युकेटर शिकवण्यास तुम्हाला अवेलेबल असणार आहे त्याचबरोबर सव्वीस जानेवारीपासून जी बॅच आहे ती फास्ट ट्रॅक बॅच फॉर कंबाईन पी एस आय एस एस साठीची असणार आहे प्रिलिम बॅच बॅच क्रमांक आठ टॉप एज्युकेटर तुम्हाला शिकवण्यास अवेलेबल असणार आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता त्याचबरोबर राज्यसेवा असेल पी एस आय असेल एसटीआय असेल ओ असेल डिपार्टमेंटल पी एस आय असेल याची जर तयारी करत असाल तर नक्कीच अनअकॅडमीच्या ज्या बॅचेस आहे त्या नक्की जॉईन करा तुम्हाला फी प्लस बॅचेसचं जर बघितलं एक महिने तीन महिने सहा महिने बारा महिने आणि चोवीस महिने तर या ठिकाणी टेन पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी वाय पी लाईव्ह हा जो काही कोड आहे तो कोड तुम्हाला या ठिकाणी यूज करावा लागणार आहे तुम्हाला इन्स्टंट टेन पर्सेंट डिस्काउंट या ठिकाणी मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला आजच जे काही अनएकॅडमिक्स ॲप्लिकेशन आहे त्या अनएकॅडमिक्स ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा आणि या संधीचा फायदा घ्या